अरे बाराती आ गए। दीदी दूल्हा तो घोड़ी पर नहीं हीरो पर आया है। मेरा हीरो है, हीरो पर ही आएगा। अब बारात घोड़ी पर नहीं हीरो पर आएगी। आलीशान से शादियों के कपड़ों की खरीद पर हर रोज मिल रही है 1 लाख की हीरो स्कूटर गिफ्ट। तो जोर शोर से शादी की शॉपिंग कीजिए। आपका जिससे हो मान आलीशान। TNC apply। आज भारतीय जनता पार्टी उम्मीदवार रामदास तड़स ने हिंगनघाट तालुका का दौरा किया। अनेक बीजेपी के संगठन में शामिल नेताओं की उनके निवास पे जाकर मुलाकात करते हुए पार्टी कार्यकर्ताओं की मीटिंग को संबोधित किया। इस वक्त हिंगनघाट में बीजेपी पक्ष के प्रचार कार्यालय का उद्घाटन किया। हिंगनघाट तालुका में भारतीय जनता पार्टी के लोकसभा प्रत्याशी रामदास तड़स ने आज तालुका का दौरा करते हुए अपने प्रचार की शुरुआत की। अनेक विभिन्न पक्षों के नेताओं से मुलाकात करते हुए अपने प्रचार की शुरुआत की। हिंगनघाट के शिव सुमन कार्यालय में पार्टी मीटिंग को संबोधित किया। इस वक्त हिंगनघाट क्षेत्र के विधायक समीर कुनावार के मार्गदर्शन में हिंगनघाट विधानसभा क्षेत्र में चुनावी रणनीति के बारे में चर्चा की। इस समय विधायक डॉक्टर रामदास अम्बटकर, जिला अध्यक्ष सुनील गफाट, वर्धा जिला उपाध्यक्ष किशोर दिघे, लोकसभा प्रमुख सुमित वानखेड़े, पूर्व जिला परिषद सरिता गाखरे, इनके साथ बीजेपी के पदाधिकारी एवं कार्यकर्ता इस वक्त उपस्थित थे। लोकसभेच्या निवडणुकीसाठी आता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमचे हिंगाटचे लोकप्रिय आमदार संजीव कुनावर आणि सर्व भारतीय जनता पक्षाचे बूथ प्रमुख यांनी संजीव या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि सगळ्यांना बूथवर काम करून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या ठिकाणी आहे मला जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याकरिता त्यांनी आवाहन केलं। या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याचा आणि त्या ठिकाणी मी प्रधानमंत्र्याला मतदान करण्याकरिता तिसऱ्यांदा उमेदवारीसुद्धा मला या ठिकाणी मिळाली। 2014-2019 याच्यापेक्षा जास्त लिडणं ज्यावेळेस मी निवडून येईल असा मला आत्मविश्वास आहे। माझे आमदार, माझे कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सर्व या निवडणुकीला फार मोठ्या प्रमाणात यश त्या दृष्टीने प्रयत्न करतो। समोरचा कोणताही काही माहीत नाही पण दररोज नाव बदलत राहते। म्हणजे काँग्रेस पक्षाने जे सांगितलं की आम्ही काही लढणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आता दररोज सकाळी 1 राहते, संध्याकाळी 1 राहते, पण जो कोणी प्रतिस्पर्धी आखरी निवडणूक आम्ही निवडणुकीसाठी लढणार आहे आणि सर्वात जास्त बहुमतानं या मतदारसंघातून जास्तीत जास्त मतदान मागच्यावरून मिळाले तर त्यापेक्षा जास्त मतदान या मतदारसंघातून मिळेल असा मला विश्वास आहे। भारतीय जनता पक्ष हा सर्वसाधारण कार्यकर्त्याचा पक्ष आहे। या पक्षात बूथ प्रमुखालासुद्धा उमेदवारी मागायचा त्याला अधिकार आहे, परंतु ज्यावेळेस उमेदवारी मिळाली त्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या उमेदवारासोबत राहून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून यावा या दृष्टीने प्रयत्न केला आहे। आता सुरेश वाघमारे ज्येष्ठ नेते आहे, त्यांना समजवण्याचं काम ज्येष्ठ नेतेच कराल, परंतु मला असं वाटतं की ते सुद्धा या प्रवाहात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आपल्या वर्धा लोकसभेची हे तिकीटसुद्धा जाहीर झालेली आहे। आपले यशस्वी लोकप्रिय असे खासदार आदरणीय रामदासजी तळस साहेबांना पक्षांनी मी तिसऱ्यांदा तिकीट दिलेली आहे आणि या संदर्भामध्ये हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातलं पहिलं ऑफिस आज हिंगणघाट शहरामध्ये या विठोबा चौकामध्ये आता आम्ही सुरू केलेलं आहे। आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री सुनील गफाटजी, आमचे जे उमेदवार आणि खासदार आदरणीय तडस साहेब यांच्या हस्ते आज या प्रचार कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन केलं। आज आपल्याला माहीत आहे की देशाचे यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय मोदीजी जे प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचू शकले, या देशातल्या कोट्यावधी लोकांना वेगवेगळ्या योजना दिल्या, त्यांना मदत करणारे पहिले पंतप्रधान आहे माननीय नरेंद्र मोदी जी, लोकांपर्यंत पोहोचणारे आहे आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये आहे त्यावेळेला मनामनामध्ये मोदी आहे, घराघरामध्ये मोदी आहे आणि फार मोठा विजय या वर्धा जिल्ह्यात माननीय खासदार साहेबांचा होणार आहे। शेवटी उमेदवार प्रथम दर्शनी
नरेंद्र मोदी साहेब आहे, पण जिल्ह्यामध्ये काम करणारे आणि जे उमेदवार आहे तडस साहेब, आणि जनता जनार्दनसुद्धा आज भरभरून आशीर्वाद देत आहे आणि या देशाला महासत्ता बनवण्याचं काम माननीय मोदीजींनी सुरुवात केलेली आहे, आणि म्हणून या वर्धा जिल्ह्यातून मोठा विजय होईल. या हिंगणघाट विधानसभेमधून सुद्धा ज्याप्रमाणे जनतेने मागच्या 2-3 निवडणुकीमध्ये जे भरभरून आशीर्वाद दिले, तसेच भरभरून आशीर्वाद या मतदारसंघातली जनतासुद्धा आम्हाला देईल, हा आत्मविश्वास आहे आणि प्रेम आहे, स्नेह आहे त्यांच्याबद्दलचं, ते सुद्धा मी या प्रसंगी सांगतो. NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवी एनोरकर की रिपोर्ट.